संपूर्ण महाराष्ट्रातील काहीतरी नवे करू इच्छिणाऱ्या होतकरू तरुणांना आधुनिकतेबाबत अवगत करणं, त्यांच्यातील नवकल्पनांना आकार देऊन त्यांना मार्गदर्शन करणं आणि नेतृत्व गुण वाढवणे गरजेचं आहे। हा उद्देश लक्षात घेऊन पवार साहेबांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने आणि त्यांच्या 6 दशकांच्या दैदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या वतीनं पवार साहेबांच्या आवडीचे विषय घेऊन शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रिकल्चर, शरदचंद्र पवार लिटररी फेलोशिप आणि शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन या 3 फेलोशिपची घोषणा करण्यात आली। फेलोशिपच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष आणि फेलोशिपचे निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे आणि सहनिमंत्रक हेमंत टकले यांनी संकेतस्थळावरून राज्यभरातील तरुण तरुणींना फेलोशिपसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले, ज्याला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला। हजारो जणांचे अर्ज आले, यातून लिटरेचरसाठी 10, एज्युकेशनसाठी 20, ॲग्रिकल्चर फेलोशिपच्या बाबतीत तर 1269 ऑनलाईन अर्ज आले। त्यातून शॉर्टलिस्ट केलेल्या 523 जणांच्या अर्जाची छाननी करून सर्वोत्कृष्ट 80 जणांना फेलोशिपसाठी निवडले गेले। प्रत्येक जिल्ह्यातून 1 मुलगा आणि 1 मुलगी या पद्धतीने 40 मुले आणि 40 मुली यांची निवड केली गेली। त्यांना मुंबई येथे फेलोशिप प्रदान करण्यात आली। त्यांचे विंटर आणि समर असे 2 बॅचेस करून विंटर बॅचचा बूट कॅम्प हा 27 डिसेंबर 2021 ते 19 जानेवारी 2022 पर्यंत, तर समर बॅचचा बूट कॅम्प हा 23 मे ते 16 जून 2022 पर्यंत आयोजित करण्यात आला। बूट कॅम्पच्या पहिल्याच दिवशी एडीटीचे चेअरमॅन राजेंद्र पवार यांनी सर्व फेलोज बरोबर संवाद साधला। स्मार्ट गोल्स कसे ठरवायचे आणि ते साध्य करण्यासाठी काय करावं यावर विस्तृत मार्गदर्शन करण्यासाठी MKCLचे चीफ मेंटर श्री विवेक सावंत यांनी फेलोजला मार्गदर्शन केले। सध्याच्या घडीला आवश्यक असलेले डिझाईन थिंकिंग, 3D प्रिंटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, क्लाउड कम्प्युटिंग, रोबॉटिक्स, वेबसाईट डिझायनिंग, क्लायमेट स्मार्ट टेक्नॉलॉजीज, पेटंट रजिस्टर करणं, शेतकरी उत्पादन कंपनी फॉर्मेशन आणि विविध स्कीम्स, सॉफ्ट स्किल्स, बिझनेस मॉडेल कॅनव्हास, कन्झ्युमर सेंट्रिक व डिजिटल ॲग्रिकल्चरल मार्केटिंग आणि ॲग्रिकल्चरल स्मार्ट प्रॅक्टिसेस, याशिवाय मिल्क प्रोसेसिंग आणि ॲडव्हान्स डेअरी व ग्रीनहाऊस टेक्नॉलॉजी या विषयांमध्ये हँड्स ऑन ट्रेनिंग्सचे आयोजन करण्यात आलं। कृषी क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांकडून विशेषतः ऑक्सफर्ड विद्यापीठाचे डॉक्टर अजित जावकर, वॉशिंग्टन विद्यापीठाचे डॉक्टर कोठावडे, टॉरंटोचे दीप प्रसाद, ब्लूमबर्गचे मॅक्स लू, तसेच देशपातळीवर कृषी क्षेत्रात ख्याती असलेले संस्थेचे ट्रस्टी शंकरराव मगर, कृषी सल्लागार डॉक्टर सुधीर कुमार गोयल, मायकोच्या उषा बारवाले जेअर, सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे, डॉक्टर आनंद नाडकर्णी, प्रशांत चास्कर यांसारख्या तज्ज्ञ व्यक्तींनी आणि यशस्वी उद्योजकांनी फेलोजला मार्गदर्शन केले। फेलोजसाठी अधूनमधून आईस ब्रेकिंग सेशन्स आणि एनर्जायझर्सचे सुद्धा आयोजन करण्यात आलं। सीईंग इज बिलिव्हिंग या धर्तीवर सह्याद्री फार्म्स नाशिक, KB एक्सपोर्ट फलटण, नियाजम माळेगाव, त्रिमूर्ती डेअरी फार्म सोमेश्वर, तिरुपती बालाजी ॲग्रो सोमेश्वर आणि जोगेश्वरी किसान समृद्धी गट पणदरे येथे एक्सपोजर व्हिजिट्सचे आयोजन देखील करण्यात आले। आदरणीय पवारसाहेब यांनी 3 फेलोशिपच्या फेलोजला भेट देऊन स्वतःचे अनुभव शेअर करत संवाद साधला। या बूट कॅम्प्समधील प्रत्येक सेशननंतर प्रत्येक फेलोजकडून आपण फीडबॅक फॉर्म भरून घेतले, त्यातून पुढील बॅचेसचे अजून उत्कृष्ट नियोजन करण्यात मदत होणार आहे। सुप्रियताई यांनी फेलोजबरोबर संवाद साधून त्यांच्या संकल्पना जाणून घेतल्या व पुढील काळात फेलोजच्या फीडबॅकनुसार बूट कॅम्पमध्ये बदल करून आणखी सुधारणा कशी करता येईल यावर चर्चा केली। विंटर बॅचमधील फेलो आदिती गवळी ही सेंटर ऑफ एक्सलन्स इन व्हेजिटेबल्स येथे डिहायड्रेशनवरती काम करत आहे। सचिन डगे हे सेंटर ऑफ एक्सलन्स इन डेअरी येथे मास्टर थीसिस रिसर्चवर काम करत आहेत, तर सारंग नेरकर यांच्यासोबत सस्टेनेबल ॲग्रो इकोसिस्टम या प्रोजेक्टवर रवी कांबळे, पूर्वा जगदाळे, नूतन नापते, सचिन ढगे, ऐश्वर्या गावंडे, शिवप्रसाद येलकर हे फेलोज काम करीत आहेत। ही सगळी मुलं
राज्याच्या ग्रामीण भागात शिकलेली आहेत, पण त्यांच्या नवनिर्मितीच्या संकल्पना आणि आकलन जबरदस्त आहे. पुढे जाऊन हे सर्व ज्ञान आत्मसात करून हे फेलोज कृषी क्षेत्राला नवीन युगात घेऊन जातील यात शंका नाही.